स्वागत आहे तुमचं अशा नवीन ब्लॉगमध्ये। तर अशा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ठाण्यामधला एक छानसा रिसॉर्ट। तर मी आत्ता आहे ठाण्यामधल्या ब्लू रूफ रिसॉर्टला। तर हे हॉटेल ठाण्यामधील घोडबंदर रोडला आहे। तर घोडबंदर रोडमधून थोडं आत आल्यानंतर घोडबंदर रोडला ट्रू व्हॅल्यूचं शॉप आहे। तिथून थोडं आत आल्यानंतर याचा हा गेट आहे। एक्झॅक्ट ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। मेन एंट्रन्स द ब्लू रूफ क्लबचा। त्याची एंट्रन्स बघा किती ग्रँड आहे। स्टार्टिंगपासूनच फोटोसाठीचे प्लेसेस भरपूर आहेत, लाईक स्पॉट्स फोटोशूटसाठी इथे तुम्ही येऊ शकता। सगळ्या पार्टीचं नियोजन आशिषने स्पॉन्सर केलेलं आहे, बड्डे बॉयने। आणि सोबत आहे प्रणव, त्याला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा, प्रणव द सिंगर। मला विसरून गुणगुणतो नाव तुझे, आज येते तू नजरी तरी भवती भास तुझे, तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला, सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे। तर कॅरम आणि सुंदर म्युझिक, क्या मस्त मैफिल जमली आहे। तले जीवे आपले की जैसे ओढ चंद्राची सागरा, साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे। तर ब्लू रूफ हे फक्त हॉटेल नाही आहे, तर इथे मेंबरशिप्स आहेत स्विमिंगची, इनडोअर गेम्सची, परत इथे लॉन आहे, लग्नासाठीचा हॉल आहे, तसे बरेच ॲक्टिव्हिटी या हॉटेलमध्ये होतात। तर आता मी आलेलो आहे याच्या आतमध्ये आणि माझ्या पाठी बघू शकता हा ग्रँड एंट्रन्स आहे। हा एंट्रन्स तुम्ही झी मराठीवरच्या काही सिरियल्स येतात त्या सिरियलचा हा सेट आहे। इथे बऱ्याचशा मूवीचं शूटिंग होतं। आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे या हॉटेलचा तो म्हणजे इथला स्विमिंग पूल। तर भरपूर मोठा स्विमिंग पूल आहे। सो रिसेप्शनच्या समोर हा आहे पार्किंग एरिया। तर एवढ्या सगळ्या गाड्या एकत्र पार्क होऊ शकतात। आणि पार्किंगमधून पुढे आलं की याचा ग्रँड एंट्रन्स आहे आणि याच्या आतमध्ये आहे रिसेप्शन। राईट साईडला स्विमिंग पूल आहे, तिथे आपण जाऊयात। एंट्रन्स खूप मस्त आहे। हा आहे यांचा रिसेप्शन एरिया, द ब्लू रूफ। प्रॉपर्टी एकदम क्लीन दिसती आहे बघा। समोर दिसतोय तो स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या बाजूला इथे आउटडोर डायनिंग सुद्धा आहे। आतमध्ये इनडोअर आहे आणि इथे आउटडोर डायनिंग आहे, हे पण तुम्हाला दाखवतो।
तुम्ही फक्त डिनरसाठी सुद्धा इथे येऊ शकता, स्टेसाठीही येऊ शकता. मस्त ग्रीनरी आहे. तर आता स्विमिंग करायला आलो आहे आम्ही, आणि सगळ्यात मोठा स्विमिंग पूल असलेला हा रिसॉर्ट आहे. हा बघा, बेस्ट आहे या ठिकाणी. का तुला स्विमिंगची आवड असेल तर या रिसॉर्टला नक्की या, एकदम ऑलिम्पिक साईज आहे, ह्यूज. त्यात आपल्या मेन हॉटेल रूमकडे, तर हे बघा इथे हॉटेल आहे आपलं समोर. हा समोर लॉन आहे, पावसामुळे गवत वाढलं आहे इकडे, आणि जे समोर दिसतं आहे बिल्डिंग तिथे आपल्या रूम्स आहेत. तर एकदम प्रशस्त आहे, तिथे मस्त एरिया आहे. सो इथे वरती आपली रूम आहे. दोन रूम आपण इथे घेतल्या, 104 आणि तिकडे 105. सो ही रूम आहे, रूमला बाल्कनी आहे. इथे वरती ही एक रूम आहे, ती पण तुम्हाला. अशा प्रकारे ही 2-बेडची रूम आहे, इथे ए सी आहे, आणि इथून पडदा ओपन केला की खालचा व्ह्यू आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, टोटल 9 लोक आमच्या सोबत होती. तर एका रूममध्ये 4 जण, तर त्याचे चार्जेस होते त्याचे आम्हाला 1000 रुपये पर पर्सन एवढे चार्जेस इथे पडले, पे करावेला लागले. तर जर ग्रुपमध्ये आलं तर अफोर्डेबल आहे. घरा नवी मुंबईजवळ मस्त आहे ठाण्यामध्ये हा स्पॉट फिरण्यासाठी मित्रांसोबत, कारण की रेट्स जास्त नाही आहेत पर पर्सन. आमचा होता बड्डे बॉय, तर आशिष कसा केला तुझा बड्डे? खूप मस्त गेला मित्रांसोबत. रात्री खूप छान मैफिल झाली आमची. आमच्यासोबत प्रणव देहेरकर होता, तर त्याने खूप सुंदर गाणी ऐकून दाखवली. त्या गाण्याचे काही क्लिप्स मी तुम्हाला या व्लॉगमध्ये टाकतो. तर फोटोजसाठी तर खूप मस्त लोकेशन आहे इथे, त्याच्यामुळे वेगवेगळे फोटोज आम्ही क्लिक करतो इंस्टाग्रामसाठी. आशिष काय बोलतो अबाउट फोटोज? फोटोज खूप छान इथे येतात. म्हणजे ही पूल साईड आहे, इथे वॉल आहे, किंवा म्हणजे एंट्रन्सपासून तुम्ही बघत आला असाल तर प्रॉपर्टी खूप वेल मेंटेन नसल्यामुळे फोटोजसाठी एकदम बेस्ट जागा. सो मी तुम्हाला मगाशी बोललो, काल रात्री मस्त मैफिल झाली आणि प्रणवने आम्हाला मस्त गाणी ऐकवली. तर प्रणव माझ्यासोबत आहे. प्रणव थँक्यू, तू खूप मस्त गायलास नेहमीप्रमाणे, आणि मैफिला 4 छंद लावले. इंस्टाग्रामवर फॉलो करा, कारण की हा आता क्लिप्स टाकत असतो त्याच्या गाण्याच्या, तो गातो आणि स्वतःचेही अल्बम्स असतात ना? हो, चालू असतात काही ना काहीतरी, तर स्वतःचेही अल्बम्स चालू असतात. कमर्शियलीही तो करतो, बऱ्याचशा ठिकाणी त्याचे शोज असतात. तर तो होता, मग मजा आली आम्हाला. मला पण खूप मजा आली. युजली शोज आणि जॉब दोन्ही सांभाळता यांच्यासोबत वेळ घालवायला मिळायचा नाही, तो बरेच काळानंतर मला मिळाला. सो मला पण खूप मजा आली, आणि परत असंच भेटत राहू आपण. डायरेक्ट स्टेजवर बसून आम्हाला तिथे या ना शोजच्या, तिथून शूट करायला मजा येईल. नक्कीच शूटसाठी नक्कीच या, आम्हाला पाहिजेच असतात चांगले चांगले असे व्हिडिओ काढणारे. आपल्याला इन्व्हिटेशन भेटला, जाऊ ना आपण. कधी डेट सांग आम्हाला. आजच आहे. हा व्हिडिओ येतोपर्यंत याचा 4 शो झालेले असतील. तशा प्रकारे चेकआउटची वेळ आलेली आहे. तर मस्त आहे रिसॉर्ट. तू काय व्ह्यू देशील? इथे यायला पाहिजे ना यायला पाहिजे?
रेट वाइज फूड वाइज 10 आउट ऑफ प्लेस इज वेरी गुड प्लेस साठी मी 10 आउट ऑफ 8 देईन ओके आणि सर्विस साठी मी 10 आउट ऑफ 5 ब्रेकफास्ट एवढा छान नव्हता आणि भरपूर त्यांनी लेट दिला आणि सर्विस पण एवढी काही खास नाही प्रणवची गाडी आली आम्ही निघतो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राइब करा सगळ्यांनी सबस्क्राइब करा ब्लॉग थोडे लेट येतात पण येतील बाय 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 गाडी आली आपली बाय 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 मेरे दिल की राह तो का तू जरिया बन गई है मेरे इश्क का तेरे दिल में कई ईद मन गई है तेरा जिक्र हो रहा है लोग मिलते हैं फूल खिलते हैं लोग मिलते हैं फूल खिलते हैं मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकार करे